माता बहिणींवर शिवसैनिक वार करणार नाही, चित्रवाघ यांना गुलाबराव पाटलांचे उत्तर। भाजप नेत्या चित्रवाघ यांनी मुंबईत घडलेल्या शिवसेना आणि भाजपवादाच्या विषयावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे। चित्रवाघ यांनी केलेल्या टीकेचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला। शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे। जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असते तेव्हा स्त्रीला सन्मान दिला जातो, असं गुलाबराव पाटील म्हणाले। जेव्हा जेव्हा बाळासाहेबांची किंवा उद्धव साहेबांची सभा होते तेव्हा आपण पाहिलं असेल, पहिले स्त्रीला सन्मान देऊन त्या सभेतून बाहेर काढलं जातं। छत्रपती नेहमी सांगायचे की ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला नजराणा म्हणून आणलं तर अशीच आमची माता असती, आम्ही किती सुंदर असते। त्या महाराजांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे, त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कसीच्या वाघासारखं ज्या लोकांच्या बाबतीमध्ये टीका केलेली आहे त्या माझ्या भगिनीला माझी विनंती आहे की कोणत्याही भगिनीवर आमचे शिवसैनिक हे वार करणार नाही। पण एखाद्या वेळेस त्या ठिकाणी वादामध्ये भगिनी महिले आली असेल, तिला धक्का लागला असेल, तर ही काय भगिनीवर बघून हल्ला करण्याचा प्रकार आहे, या गोष्टीला मी मान्यता देऊ शकत नाही। गर्दीमध्ये श्रीकड शिवसेनेकडूनही महिला होत्या, भाजपकडूनही महिला होत्या,